ओबीसी समाजाचं आरक्षण अबाधित राहावं यासाठी नांदेड जिल्हाधिकारी यांना आज निवेदने देण्यात आली. ओबीसी राष्ट्रीय संघटना यांच्यामार्फत निवेदने देण्यात आली. ते आजबरोबर माध्यमांशी बोलताना त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातून ओबीसी समाजातील देगलूर तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयांच्या कार्यालयात ओबीसी आरक्षणाच्या संवर्धनार्थ व कंत्राटीकरण धोरणाच्या विरोधात निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील एक आरक्षणाच्या बाबतीमध्ये असलेला जो संभ्रमित आणि जो संघर्ष चालू आहे त्यामध्ये नांदेड जिल्हा हा पूर्णतः सर्व तालुक्याच्या माध्यमातून ओबीसी समाज हा एकत्र आलेला आहे त्याचंच प्रत्यय म्हणून आज नांदेडमधलं हे आमचं देगलूर तालुक्याच्या वतीनं 38वं निवेदन आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर केलेलं आहे. एकंदरीत ओबीसी आरक्षण हे आमचं ओबीसीचं अबाधित राहावं आणि आमच्या दुसऱ्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध नाही. संविधानिक पद्धतीनं ओबीसीला मिळालेलं आरक्षण हे आमचं संविधानिक अधिकारामध्ये कुठलीही घुसखोरी होऊ नये आणि त्याही सोबत एकीकडे आरक्षण द्यायचं आणि दुसरीकडे कंत्राटीकरण करायचं म्हणजे त्या आरक्षणाचं महत्वच राहणार नाही. आणि याही सोबत आमची एक सर्वात महत्वाची मागणी अशी आहे की बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जातनिहाय जनगणना करा, सर्वेक्षण करा, जेने माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये कुठला समाज किती प्रगत आहे आणि त्याचं सर्वेक्षण झाल्यानंतर सर्वेक्षण झाल्याशिवाय कुठल्याही समाजाला ठोस पद्धतीनं हे सरकार कुठल्याही पद्धतीचं आरक्षण देऊ शकत नाही ही मागणी प्रलंबित होती. असं असताना सरकारनं कुठलंही आवाजवी असंवैधानिक आश्वासन देऊन दोन्ही समाजामध्ये संघर्ष निर्माण करू नये. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सर्व समाज हा गुण्यागोविंदाने राहावा आणि ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही नांदेड जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून आम्ही समाज बांधव अगदी आंदोलनात्मक व एकजुटीने उभे आहोत हाच संदेश आम्हाला या माध्यमातून द्यायचा आहे. धन्यवाद. जय ओबीसी. सर्व मीडिया बांधवांचं प्रथम मी अभिनंदन करतो, धन्यवाद देऊ त्यांनी आमची दखल घेतली. आज ओबीसीच्या एका निमित्तानं नांदेडमध्ये येण्याचा योग आला. आम्ही तालुक्या प्रभागातून आलेले आहोत. काय केल्याने होत आहे ती केलीची पाहिजे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, पण आधी केलीची पाहिजे म्हणजे ओबीसीसाठी जेवढे काही आपल्या हक्काची मागणीसाठी आपण इथं आलेलो आहोत. तर जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आईसुद्धा बाळाला त्याचं सांत्वन करत नाही. तसं काहीतरी आपण खेळ केल्याशिवाय ही पर्याय नसल्यामुळंच आम्ही ओबीसीच्या निमित्तानं नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी साहेबाला भेटण्याचा योग आला. आणि जास्तीचं न बोलता मी न जाने का मौत का पैगा माझा आहे, न जाने किसी मोड पर आखरी शाम आ जाए, मैं तो तलाशा करता हूँ ऐसा मौका ये जिंदगी भी किसी के काम आ जाए. मी सर्व मीडियावाल्यांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. त्यांनी आम्ही दखल घेतल्याबद्दल. जय हिंद.